नमस्कार मंडळी, एक्सप्लोर कोकण या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण चाललो आहेत गगनगिरी महाराजांचा मठ बघायला. चला तर मंडळी. आमचा सफर भुईबावडा घाटातून सुरू झाला. आमचा प्लॅन भुईबावडा घाटामार्गे वरती जायचं आणि येताना करूळ घाटामार्गे खाली यायचं, जेणेकरून दोन्ही घाटांचं निसर्ग सौंदर्य तुम्हाला दाखवता येईल. मित्रांनो, भुईबावडा घाटाचं निसर्ग सौंदर्य डोळे दिपावून टाकणार आहे. नमस्कार मंडळी, आता आपण आलो गगनबावडा घाटामध्ये. तो दिसतोय मठ, तो तिकडे त्या डोंगरावरती जगांच्या आड लपलेला. घाटातून खाली तळकोकणातलं दृश्य विलोभनीय आहे. मंडळी, कधी भुईबावडा घाटामार्गे आलात तर या पॉइंटला नक्की व्हिजिट द्या. भुईबावडा घाटाचं हे दृश्य विलोभनीय आहे मित्रांनो. कधी आलात त्या पॉइंटला नक्की थांबा आणि इकडे निसर्गाचं सौंदर्य पाहायला विसरू नका. थोडा वेळ ब्रेक घेऊन आमचा पुढचा प्रवास सुरू झाला. मित्रांनो, भुईबावडा घाटाला वाहतूक फारच तुरळक आहे, त्यामुळे तुम्ही घाट आरामात पार करू शकता. मंडळी, आता आपण गगनबावडा बाजारपेठेत पोचलो आहोत. इकडून आपला गडावाचा प्रवास सुरू होईल. मंडळी, गडावरती जाताना या पायऱ्या चढून वरती जावं लागतं.
मित्रांनो, या प्रवेशद्वाराच्या वरती व्हिडिओ शूट तसेच फोटो काढण्याला सक्त मनाई आहे. यामुळे मठाच्या गाभाऱ्यातील काही फुटेज मी घेऊ शकलो नाही. गगनगिरी महाराज हे चालुक्य सम्राटील पहिल्या पुष्पलिकेच्या घरातील होते असे सांगितले जाते. श्रीपाद बाळासाहेब पाटणकर हे त्यांचे मूळ नाव. त्यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात असलेल्या पंधुरे येथे 1906 झाला. 32 शिरा येथे आले व तेथे त्यांना नाथ संप्रदायाची दीक्षा मिळाली. त्रिकूट पर्वतावर त्यांना नाथस्वामींची भेट झाली. 4 फेब्रुवारी 2008 पहाटे 3:30 त्यांनी आपला देह ठेवला. तेव्हा ते 103 होते. पसरलेला सह्याद्री डोळे भरून पाहतच राहावा असे वाटत. मंडळी, आता आपण गगनगिरी महाराजच्या गडाच्या एकदम वरच्या फ्लोरवरती आलो आहोत. महाराजांच्या मंदिरासमोर शूटिंग करण्याची परवानगी नसल्यामुळे आता आपण एकदम वरच्या फ्लोरवरती आलो आहोत. तिथून दिसणारा नजारा विलोभनीय आहे. वरच्या फ्लोअरवरती सुद्धा महाराजांची प्रतिमा ठेवली आहे. इकडे तुम्ही शूट किंवा फोटो काढू शकता. या बाजूला येते कोकण, आणि खालती येतो आपला करुळघाट. ते विस्तीर्ण पसरलेलं कोकणातले पठार आहेत. आणि त्या बाजूला आहेत ते पूर्ण कोल्हापूर विभाग. गडावरून दोन्ही विभाग स्पष्ट दिसतात, कोकण विभाग आणि कोल्हापूर. आता आपण वरती शंकराच्या मंदिराजवळ चाललो आहेत. ते एकदम टॉपच्या फ्लोअरवरती आहे. तिकडनं मी जे भेटणारा नजारा आपण आता पाहूया थोड्याच वेळा. या बाजूला दिसतंय ते कोल्हापूर. टांग पसरलेलं आणि डोंगरमाळांनी पसरलेले असं आहे कोल्हापूर विभाग. कडे कपारी सह्याद्रीच्या आणि हिरवळ. इथे उभं राहून वाऱ्याचा आणि ढगांचा एक वेगळाच अनुभव मिळतो. थोडंसं वरती आलं की छोटंसं शिवमंदिर लागतं. आतमध्ये शिवलिंगाची स्थापना केलेली दिसते. त्याचबरोबर मागे गणपती, नाग तसेच महाराजांची मूर्ती कालीतर दगडात कोरलेली दिसते.
मंडळी आता पत्तीचा प्रवास करूळ घाटामार्गे आपण करणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा व चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.